अब हम नहीं, हमारा नाम शोर मचाएगा, समझ लगा वाला। गेम गेम केसी शेम नेम का ये गेम है। अब हम नहीं, हमारा नाम शोर मचाएगा, समझ लगा वाला। गेम गेम केसी शेम नेम का ये गेम है। आत्ताचं तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता व्ही एन ॲप्लिकेशनमधून. हा जो व्हिडिओ आहे तो आपण व्ही एन ॲप्लिकेशनमधून क्रिएट केलेला आहे. कोड दिलेला आहे तुम्हाला आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल आपल्या तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील ट्रेंडिंग रील्सचे. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं व्ही एन ॲप्लिकेशन येथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर वरती तुम्हाला इथे सिम्पली होमस्क्रीनवरती आल्यानंतर येथे तुम्हाला वरती थ्री डॉटच्या शेजारी क्यू आर कोडचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. गॅलरीचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि स्क्रीनवरती जो हा क्यू आर कोड पाहत आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल. तर सिम्पली ते ओपन झाले, हा जो प्रोजेक्ट आहे तो पहिल्यांदा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली ते तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागेवरती डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर येथे तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली आता यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तिथे आपण हा जो फोटो इथून एक फोटो सिलेक्ट करून घेऊया. तर सिम्पली हा जो फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली रिप्लेचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुम्ही पाहू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो कसा झालेला आहे एकदा प्ले करून. तर सिम्पली इथून परफेक्ट झालेला आहे. जर तुम्हाला इथे टेक्स्ट कोणते बदलायचे असेल इमोजी तर इथून तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर सिम्पली हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथून तुमची जी पण व्हिडिओची क्वालिटी असेल तुम्हाला जी ठेवायची इथून ठेवायची आणि सिम्पली हा व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट करायचा. हे 100% झाल्यानंतर तुमचा जो हा व्हिडिओ आहे तो इथून सेव्ह होऊन जाईल.